सज्जनगड इथल्या रामदास स्वामी संस्थांच्या वतीनं आयोजित श्री मनाचे श्लोक पाठांतर या ऑनलाईन स्पर्धेत कोल्हापूरच्या आर्या विद्याधर गोखले वेदांत पोवार आणि मुलुंडचा अद्वय घाटे यांना विभागून दुसरा क्रमांक देण्यात आला पहिली ते चौथी इयत्तांच्या गटात या तिघांनी हे यश संपादन केलं सज्जनगड इथल्या श्री रामदास स्वामी संस्थांच्या वतीनं समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या श्री मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती एक्केचाळीस आठवडे चाललेल्या या स्पर्धेत विदेशातून अडीच हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता पहिली ते चौथी पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि त्यापुढील खुला अशा चार गटात ही स्पर्धा झाली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार वीस ला स्पर्धेला सुरुवात झाली आणि अठरा जुलै दोन हजार एकवीस ला स्पर्धेची स्पर्धे स्पर्धे शेवटची फेरी पूर्ण झाली पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी ऑनलाईन पद्धतीनं सज्जन गडावरून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये कोल्हापूरच्या आर्या विद्याधर गोखले वेदांत पवार आणि मुलंडच्या अद्वैत घाटे यांनी विभागून दुसरा क्रमांक पटकावला या तिघांना एकशे पंचेचाळीस गुण मिळाले अंतिम फेरीत चोपन्न जणांची निवड झाली होती विजेत्यांमधील आर्या गोखले ही श्रीमती राधाबाई शिंदे इंग्लिश स्कूलच्या चौथीच्या वर्गात शिकत असून तिला आई पल्लवी गोखले यांचं मार्गदर्शन लाभलं चोपन्न तज्ज्ञांनी या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम केलं विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं